राज्य विधानसभेचं अधिवेशन सुरू होऊन 4 दिवस झालेत. अर्थसंकल्प सोडला तर कोणतेही महत्त्वाचे निर्णय या अधिवेशनात झाले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन 4 दिवस झालेत, पण या अधिवेशनात राज्याचा अतिरिक्त तुटीचा अर्थसंकल्प मांडला गेला. पण अर्थसंकल्प फुटल्याचं कारण पुढे करत विरोधकांनी सभात्याग केल्याचाच मुद्दा जास्त गाजला. हा अर्थसंकल्प येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं जनतेला दिलेलं गाजर आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. अधिवेशनाच्या 4 दिवसात सरकारनं कसलेही जनहिताचे निर्णय घेतले नसल्याचं मत विरोधक व्यक्त करतायत. सरकारने कुठलाही लोकोपयोगी असा निर्णय घेतला नाही, ज्यामुळे या राज्यातला कोणी शेतकरी सुखी झाला असेल, त्या ठिकाणी कामगार खुश झाला असेल, गरीब बेरोजगार सुखी झाला असेल, किंवा शिक्षक सुखी झाला असेल, किंवा त्या ठिकाणी विद्यार्थी सुखी झाला असेल, असा कुठलाही निर्णय या सरकारने घेतलेला नाही. आणि फक्त पोकळ घोषणा मात्र त्या ठिकाणी केलेल्या आहे. आणि आता एका महिन्याच्या 2 महिन्याच्या नंतर आचारसंहिता लागेल आणि त्याच्यानंतर एकही रुपया खर्च होणार नाही. त्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी आमची होती, ती सरसकट कर्जमाफीची मागणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली नाही. 7वा वेतन जो कर्मचाऱ्यांचा होता, तो कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही. अधिवेशन सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. सरसकट कर्जमाफी, अंगणवाडी सेविका, दुष्काळ अशा सर्वच विषयांवर सरकारनं लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा असं मत विरोधक व्यक्त करत होते. पण आज 4थ्या दिवशी मात्र विरोधक थंडावल्याचं चित्र पाहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनामध्ये गेल्या 3 दिवस विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध आंदोलनाचं असो किंवा त्यांच्या विरोधामध्ये असो, विरोधक म्हणून मोठ्या पद्धतीने आवाज उठवलेला होता. 3 दिवस लागोपाठ प्रवेशद्वारावर बसून विरोधकांनी घोषणांचा पाऊस पाडलेला होता. म्हणून तो आज अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी आपण बघू शकतात कशा पद्धतीने शांत चित्तेत काम चालू असं वाटतं. विरोधक दिसत नाही आहे, कारण की गेल्या 3 दिवसापूर्वी शालेय विषय असो किंवा शेतकरी दुष्काळ विषय असो किंवा ज्या पद्धतीने अर्थसंकल्प फुटल्याबाबत विरोधकांनी जो आक्रोश जाहीर केला होता, त्यांचा दाखवला होता या सत्ताधाऱ्यांविरोधामध्ये, तो काहीसा थंडावलेला आहे. ज्या पद्धतीने विरोधक सभागृहात देखील ज्या पद्धतीने दाखवत होता, सत्ताधाऱ्यांविरुद्ध आवाज उठवत होता, ज्या पद्धतीने विरोधक असल्याचा भास जाणवत होता, मात्र आज काहीसं हे प्रमाण 4थ्या दिवशी थंड झालं आहे. विरोधक ज्या पद्धतीने सभागृहात शांत झाले, तसे बाहेर देखील शांत झाल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. लोकसभेत झालेल्या पराभवाचा विरोधकांना मोठा झटका बसलाय आणि म्हणूनच विरोधी पक्षाचे नेते आता शांत बसल्याच्या चर्चा विधानभवनाच्या परिसरात सुरू झाल्या आहेत. मुख्य म्हणजे या 4 दिवसात विरोधी पक्षातील नेत्यांपेक्षा एकनाथ खडसेच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. विरोधकांना सरकार विरोधी भूमिका घेण्यासाठी त्यांच्याकडे मुद्देच नसल्याचं मत सत्ताधारी आमदार व्यक्त करतायत. विरोधकांचे जे विरोधी पक्षनेते होते ते स्वतः आता आमच्याबरोबर आलेत, त्याच्यामुळे विरोधकांकडे विरोध करण्यासाठी ना माणूस उरलाय ना विषय उरलाय. या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये अतिशय सुंदर असं काल परवाच्या दिवशी माननीय वित्तमंत्र्यांनी बजेट प्रस्तुत केलं, चर्चा सुरू आहे, राज्यपालांच्या अभिभाषणावर लोक चर्चा करतायत, आणि इतकं सगळं सुरळीत चाललेलं असताना जे नेहमी मीडियावर विरोधक विरोध करतायत असं जे चित्र याच्यापूर्वी विरोधक रंगवत होते तेही ह्यावेळेस त्यांना जमत नाही आहे, तर त्याच्यामुळे काहीतरी ओढून ताणून करायची म्हणून टीका ते करतायत. नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झालाय, त्यामुळे नव्या दमाचे मंत्री या अधिवेशनात आपला ठसा उमटवतील आणि राज्य सरकार सुद्धा अनेक महत्वाचे निर्णय घेऊन येणाऱ्या विधानसभेसाठी महत्वाचा संदेश देईल असं वाटत होतं. मात्र अर्थसंकल्पातील घोषणांशिवाय सरकारनं अजून एकही महत्वाचा निर्णय घेतला नाहीये, त्यामुळे अधिवेशनातील उर्वरित दिवसात सरकारकडून काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रशांत गुडसेसह अक्षय कबाडी, AM न्यूज, मुंबई.
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.